यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। प्रहार जनशक्तीच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या मारून हत्या। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार फुंडकर यांची दोन अज्ञात आरोपींनी हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। 21 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अकोले जिल्ह्यातील अकोट येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार फुंडकर हे पोलीस वसाहतीतून येत असताना त्यांचा पाठलाग करून दोन अज्ञात हल्लेखोरांनी फुंडकर यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या। त्यानंतर तुषार फुंडकर हे रक्ताच्या थरवळत कोसळले आणि आरोपींनी तिथून पळ काढला। सदर घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तुषार फुंडकर यांना उपचारासाठी अकोला आयकॉन रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान फुंडकर यांची प्रकृती नाजूक होती। दुर्दैवाने उपचारादरम्यान तुषार फुंडकर यांचा मृत्यू झाल्याने अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली। या संदर्भात माहिती मिळताच आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन पोलीस प्रशासनास हल्लेखोरांचा तपास लावण्यासाठी यंत्रणा उभी करावी, तसेच गोविंद पानसरे, कुलबुर्गी आणि आता फुंडकर यांच्या हत्या झाल्याने राज्यात सुपारी घेणाऱ्या टोळ्या वाढत असून त्यांना रोखण्यासाठी गरज आहे असे त्यांनी बोलून दाखवले। प्रचंड दुःख देणारी आहे। एकतर त्याची सुपारी देऊनच हे सगळं केलं असावं, त्याच्या मागचा निश्चितच शोध तर होईलच, पण हा गरीब फक्त 2 वर्ष भेटला आणि 20 वर्ष एवढं काम त्यानं उभं केलं आणि प्रचंड दूरदृष्टी असणारा तुषार म्हटलं म्हणजे एक आधारच होता आम्हाला सगळ्यांचा। आम्ही लोकांना आधार होतो, पण माझ्यासाठी तो आधार म्हणून उभा राहणारा तुषार निश्चितच त्याचं दुःख तर कधी न संपणार आहे, पण त्याच्या मारेकऱ्यापर्यंत आम्ही निश्चित जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। जे काही कुठल्या कारणास्तव त्याला त्याची सुपारी दिल्या गेली मोठा चिंतेचा विषय आहे। एवढा चांगला कार्यकर्ता समाजातून जेव्हा अशा पद्धतीनं दुर्दैवीनं अशा घटना होऊन जेव्हा जातं तर सगळ्यांसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे। म्हणजे एकतर कार्यकर्ताच भेटत नाही चांगले, आणि एखादा कार्यकर्ता जेव्हा अतिशय ताकदीनं उभा राहतो तेव्हा अशा घटना निश्चितच मन हादरून टाकणारे आहे। घटनास्थळी एक गावठी बनावट पिस्तूल व 2 कारतुसे पोलिसांना आढळून आली। या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरुद्ध अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी दत्तराज इंगळे, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीकरता अकोट, अकोला।